तर मनोहर जोशी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. नरेंद्र मोदींचं ट्विट आपण पाहूया. मनोहर जोशी यांच्या निधनानं दुःख झालं. ते दिग्गज नेते होते. जोशींनी लोकसेवेत आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम केले. केंद्रीय मंत्री म्हणूनही जोशींनी उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या प्रती संवेदना. ओम शांती. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्यात. पाहूया. माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानं मी दुःखी झालोय. राजकारणात त्यांनी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय भावना व्यक्त केल्या त्याही जाणून घेऊया. मुख्यमंत्र्यांचं ट्विट असं आहे की राजकारण समाजकारणातले सगळ्यांचे सर, सुसंस्कृत व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर मोठी हानी आहे. सरांच्या निधनामुळे जोशी कुटुंबावर, त्यांचे स्नेही आणि कार्यकर्त्यांवर आघात झालाय. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.